मग आपण फोटो काढूया सगळे. आज खऱ्या अर्थानं मला असं वाटतं इथे आषाढी एकादशीचा एक मोठा उत्सव जो दरवर्षी आपण करत असतो पण दुर्दैवानं 2 वर्ष या कोरोनाच्या वातावरणामुळे करता आला नाही. पण खऱ्या अर्थानं पंढरीची जी वारी असते ती इथे अनुभवता येते आपल्याला. मी नेहमी म्हणत असतो वारी पंढरीची, वारी दिव्यांगांची न म्हणता खरं तर ही सगळी मित्रमंडळी तुम्ही बघाल तर म्हणजे इथे आता विठ्ठल साकारलेला आमचा गौरव राणे आहे त्याच्या चेहऱ्यावरचं जे हास्य आहे ते नेहमी असं वाटतं त्याच्याकडे बघून की आपल्या सगळ्याच मनोकामना पूर्ण होतील. माणसातला देव जर कुठे बघायचा असेल तर तो मला असं वाटतं या दिव्यांग कला केंद्रात स्वामी समर्थ संस्कार साधना केंद्रामध्ये बघायला मिळतो. आणि हा उत्सव करत असताना ही वारी करत असताना तुम्ही बघितलं असेल मगाचपासून की सुंदर अशी वारी झाली, त्याच्यानंतर ती दिंडी काढण्यात आली, त्याच्यानंतर ते रिंगण, त्यानंतर विठ्ठल इथे उभे राहिले, विराजमान झाले विठ्ठल रखुमाई, नंतर प्रत्येकाने दर्शन घेतलं. तर मला असं वाटतं की इथे उपस्थित असलेल्या प्रत्येकालाच आज खऱ्या अर्थानं विठ्ठलाचं दर्शन घेता आलं. आणि ह्या विठ्ठलानं कुठलाही संकोच न करता मला असं वाटतं जो आशीर्वाद दिला आहे तो इथे उपस्थित असलेल्या प्रत्येकच विठ्ठल भक्ताला त्याचा नक्कीच मला असं वाटतं येणाऱ्या दिवसामध्ये प्रत्यय येईल.